नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर येथे कार्यभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना कार्यभार सोपवला. नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक असलेले ओला यांची नगरच्या पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांनी नगर येथे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पोलीस उप अधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, तफखाना पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, भिमाचे शशीर कुमार देशमुख, नगर तालुका पोलीस ठाण्याचे राजेंद्र सानप, MIDC पोलीस ठाण्याचे युवराज आठरे आदीसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रविवारपासूनच कामाला सुरुवात करणार असे ओला सरांनी सांगितले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी विशेष लक्ष देणार आहे. नागरिकांना कुठलीही तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे अधीक्षक ओला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ब्युरो रिपोर्ट, संजय सावंत, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, धन्यवाद. नमस्कार, आज मी मनोज पाटील सर यांच्याशी नगर जिल्हा पोलीस अधीक्षकचा चार्ज आता घेतलेला आहे आणि उद्या औपचारिकपणे माझा काम वगैरे सुरू होणार आहे आणि माझा जो पूर्ण लक्ष राहील ते आपला जो कानूनचा जो वचक आहे ते जिल्ह्यामध्ये ठेवण्यासाठी आणि जो इल्लिगल ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यावर राहील आणि सर्वांच्या ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.